नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमची इच्छा बोलून स्वामींना तुम्ही नवस करावा त्यासोबत तुम्ही स्वामींसमोर एक सुपारी देखील ठेवावी या उपायाने काही दिवसातच चमत्कार होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो हा सोपा सरळ तोडगा आहे हा करण्यासाठी तुम्हाला एक नवीन कोरी पूजेची सुपारी लागेल जर घरातच अशी सुपारी असेल जिचा वापर झालेला नाही आहे ती सुपारी तुम्ही या उपायामध्ये वापरू शकतात पण सुपारी नसेल सगळ्या सुपारी पूजेमध्ये वापरलेली असेल तर तुम्हाला एक नवीन सुपारी लागेल आणि हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात आणि सकाळी संध्याकाळी करू शकतात कोणत्याही वेळी महिलांनी पुरुषांनी ज्यालाही इच्छा आहे ज्यालाही इच्छा पूर्ण करायची तो हा उपाय करू शकतो तर कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी तुम्ही देवघरात बसायचं आधी सुपारी स्वच्छ पाण्याने शुद्ध पाण्याने स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर ती सुपारी आपल्या दोन्ही हातात धरायची आणि आपली जी ही इच्छा आहे ती इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्यावर स्वामींना प्रार्थना करायची की लवकरात लवकर आमची इच्छा पूर्ण करून द्या त्यानंतर ती सुपारी स्वामींच्या अगदी समोर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवावी स्वामींच्या फोटो नसेल मूर्ती नसेल तरी काही हरकत नाही मनातल्या मनात स्वामींचे स्मरण करावे आणि देवघरात ती सुपारी ठेवायची त्यानंतर सुपारीचे हळदी कुंकू वक्षत फुलं वाहून पूजा करायची अगरबत्ती लावून अगरबत्ती ओवाळायची दिवा लावून दिवा ओवाळायचा आणि ती सुपारी तुमच्या देवघरात सात दिवस राहू द्यायची सात दिवस सुपारी राहू दिली तर सात दिवस सकाळ संध्याकाळ त्या सुपारीचे पूजन करायचे हळदी कुंकू अक्षत अगरबत्ती ओवाळून हो तुम्ही पूजन करायचे आणि आठव्या दिवशी ती सुपारी तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं वाहतं पाणी नसेल तर तुळशीमध्ये ती सुपारी ठेवू शकतात तुम्ही किंवा कोणते मोठे झाड असेल तुमच्या आजूबाजूला तिथेही तुम्ही ती सुपारी ठेवू शकता ह्या उपाय केल्याने काही दिवसातच चमत्कार नक्की होतो इच्छा आपल्या पूर्ण होतातच तर हा उपाय तुम्ही नक्की करा याने तुम्हाला नक्की फायदा आणि लाभ दोन्ही होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद